सर्व प्रकारची विविधता आणि त्या विविधतेला एकत्र करण्यासाठी या संविधानाची फार प्रचंड खरं तर सामाजिक समतेचं निश्चित करण्याचं काम या ज्या महापुरुषांनी त्यामध्ये महात्मा फुले यांचं नाव भद्र मानत महात्मा फुले यांनी 100 वर्षांपूर्वी या देशाची टिकून असलेली सामाजिक आणि धार्मिक विविधता आहे आणि दुभंगलेपण आहे त्या दुभंगलेपणाचा विचार करून सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक आणि या सगळ्याचं मूळ कशात आहे तर या ठिकाणी असलेली अंधश्रद्धा या ठिकाणी असलेलं अज्ञान या ठिकाणी असलेले दारिद्र्य आणि या सर्वांपेक्षा इथं असलेला धर्मभुळेपणा या हे सगळे मूळ आहे हे ओळखलं आणि जर हे सगळं बदलायचं असेल तर सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे कारण सगळ्याचं मूळ शिक्षण आहे अज्ञान आहे आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये विद्येविना मती दिली मतीविना नीती दिली नीतीविना गती दिली गतीविना वित्त गेली आणि वित्ताविना इतके सारे अविद्येने केले केले अशा पद्धतीचं सुरुवात केली आणि त्यानंतरचा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे अशा या महात्म्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलेलो आहोत या निमित्तानं मी एवढंच सांगेन की कधी नव्हे की खरी गरज आज त्यांच्या विचारांची या समाजाला निर्माण कारण हा भारत देश अनेक प्रकारच्या विघटनाच्या सीमेवर आणि अशा काळामध्ये महात्मा फुल्यांसारख्या महात्म्यांचे विचार जे आहेत तेच ते सगळं वाचवू शकते आणि तेच या भारत देशाला पुढे येऊ शकते असं मला वाटतं की या निमित्तानं आपल्या वेळेत शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि आपल्या शक्तीच्या वतीनं धन्यवाद जय हिंद.